फॅम, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये नव्याने खूप खूप स्वागत आहे. तर गाईज, आज मी तुम्हाला ब्रायडल फोटोशूट आणि ब्रायडल मेकअप हा व्लॉग असणार आहे आजचा आपला. तर इथे आहे लेहंगा, मी चालले आत्ता, मी घरातनं निघाले आणि आज बाईकने नाही चालले, आज मी बसने चालले. तर मग थोडं दमणार आहे आज मी, बट इट्स ओके, बट करेल मी पूर्ण व्लॉग. तर व्लॉग हा एंडपर्यंत बघा. आणि तुम्हाला मी आज म्हणजे मी शूट्स वगैरे कसं करते हे पण दिसेल. तर चला मग व्लॉग हा एंडपर्यंत बघा. गाईज, तुम्ही माझ्या फेसवरून बघू शकताय मी किती दमले आहे. आता मी जहान सर्कल गंगापूर रोडला पोचले आहे आणि पाय पाय चालले, कारण की थोडं पुढेच आहे त्यांचं पार्लर म्हणू शकताय आपण. तर आणि रिक्षा पण नाही भेटली मला, आणि बाईक परवडते बस आणि रिक्षापेक्षा, कारण की खूप दमले आहे मी. आता पुढे बघूया कसा लुक वगैरे होतो. लुक बघण्यासाठी व्लॉग एंडपर्यंत बघा. तुम्ही पोचले आहे मी आणि सावली, तर थोडं बरं वाटते. ताईंना कॉल करते आता. तर गाईज, आम्ही आता स्केच पेननी मेहंदी काढतोय, आणि कारण की ओरिजिनल काढली तर उद्या परत दुसरे शूट राहतं, मग ते मॅच नाही होत, हात चांगले नाही वाटत, त्याच्यामुळे आम्ही स्केच पेननी मेहंदी काढतोय. आणि मग ब्रायडल लुक आहे हा लेहंगा आहे. तर व्लॉग एंडपर्यंत बघा. आणि लेहंगा मी पुढे दाखवते आत्ता, हे कम्प्लीट कर. आता प्रज्ञा माझ्या राईट हँडवरती मेहंदी काढते, कारण की त्याच्यावर मला काढता नाही आहे. तर गाईज, इथे आम्ही शूट करतोय आता रील्स आधी, त्यानंतर मग आता फोटोग्राफर येईल, मग आम्ही फोटोज क्लिक करायला दुसरीकडे जाणार आहे. तर ही लोकेशन इथेच आहे मेकर अकॅडमीच्या इथे, ओके. आणि हा माझा कम्प्लीट लुक आहे, मी तुम्हाला दाखवायला विसरले, तर कसे वाटते मी कमेंट्समध्ये सांगा. तर चला मग आता रील्स काढूया पटकन, आणि मग भेटते मी तुम्हाला. सो एव्हरीवन, झालं आमचं शूट, खूप चांगलं शूट झालं. आणि आता चालले मी आता घरी, तुम्हाला पिक्चर्स वगैरे मी सर्व टाकून देईल इंस्टाग्रामला, माझी आय डी आहे. आणि माझा आजचा मेकओवर अंजली मेकओवर यांनी केला होता, मी आय डी मेन्शन करेल. प्लीज तुम्ही आणि तुम्ही बघितलंच असेल किती सुंदर वाटत होता, रिअलमध्ये पण खूप सुंदर वाटतो. आणि छान गेला आजचा दिवस, आणि
खाली आमच्या दोघींची पण इंस्टाग्राम आय डी देते, तिथे जाऊन तुम्ही पिक्चर्स बघू शकता किंवा साईटला मी एक दोन पिक्चर्स लावून देईल. थँक्यू.